आज सकाळी गांधी कुटुंबाचा मुख्य प्रवक्ता संजय राजाराम राऊत भांडूप मध्ये बसून इंडिया कशी जिंकायची याबद्दल प्रवचन देत होता। काल बेंगलोर मध्ये भेटलेले बसलेले सगळे तुकडे तुकडे गँगचे सगळे सदस्य होते। ज्या बेंगलोर मध्ये जाऊन हे सगळे नेते मंडळी जाऊन बैठक घेत होते इंडिया म्हणून, तिथेच इंडियाला तोडण्याचा फार मोठा कार्यक्रम काँग्रेसनी विधानसभा जिंकल्यानंतर सुरू झालेला आहे। हिंदुत्वाचा नारा देणारे उद्धवजी ठाकरे ज्या बेंगलोर मध्ये काँग्रेसनी निवडणूक जिंकल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंवर हल्ले सुरू झाले, हिंदू मंदिरांसमोर हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबाद हे नारे ऐकायला मिळाले आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे काल बेंगलोर मध्ये बसलेले त्याच्या प्रत्येकाच्या राज्यामध्ये हिंदूंची काय हालत करून ठेवलेली आहे। उदाहरण पश्चिम बंगाल मध्ये हिंदू समाजाला ठेचून ठेचून मारण्याचं काम ममता बॅनर्जींच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणून एका बाजूला इंडियाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुकडे तुकडे गँगचे सदस्य म्हणून सगळेजण एकत्र येऊन बेंगलोर मध्ये इंडिया जिंकण्याची भारत जिंकण्याची निर्धार करायचा, हा म्हणजे आपल्या भारताला परत फाळणी करण्याचा फार मोठा डाव। हिंदू समाजाला जो बहुसंख्य समाज आपल्या देशामध्ये आहे त्या समाजाच्या विरुद्ध षडयंत्र करण्याचा डाव काल बेंगलोर मध्ये शिजत होतं आणि त्याचे साथीदार म्हणून काल उद्धवजी आणि हे सगळे तिथे बसताना आपल्याला दिसले। मला विश्वास आहे की 2024 ला जसं काल दिल्ली मध्ये एनडीएची बैठक झाली तिचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी निर्धार केला, बोलून दाखवलं, एक संकल्प केला की येणारा 2024 ला भारताला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचं असेल तर एनडीए शिवाय दुसरा पर्याय नाही आणि एनडीए परत एकदा भारत जिंकण्याचा निर्धार घेऊन पुढे जाणार आहे आणि येणारा 2024 ला भारताचा झेंडा आपल्याला सर्वत्र फडकताना दिसेल। कालच्या एनडीएच्या बैठकीच्या नंतर देशभरामध्ये सकारात्मक वातावरण, प्रत्येक भारतीयाला विश्वास बसलेला आहे की येणाऱ्या 24 ला काँग्रेस आणि त्यांच्या कितीही मित्र पक्षांचे म्हणजे त्या त्या पार्टीच्या तर अक्षरशः कोणाचा तर एक पण खासदार पण नव्हता, कोणाचा एक खासदार, कोणाचा शून्य खासदार, कोणाच्या पार्ट्या पण कोण कुठे कुठे स्वतःचा पक्ष पण नव्हता। उदाहरण उद्धवजी ठाकरे चा स्वतःचा पक्ष पण त्यांच्याकडे नाहीये, इलेक्शन कमिशननी त्यांचा पक्ष हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेला आहे अधिकृत पद्धतीने। अजितदादांकडे बहुसंख्य आमदार राष्ट्रवादीचे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए कडे होता, म्हणजे काही पक्षांकडे तर एक खासदार, दोन खासदार, शून्य खासदार आणि काही नेत्यांचे स्वतःचे पक्ष पण बेंगलोरला नव्हते, असे लोक असे तुकडे तुकडे गँग काल बेंगलोरला एकत्र आले। नाही, इंडिया नावाला आक्षेपच एवढासाठी आहे की जे लोक एकत्र आलेले ते सगळे आपल्या आपल्या राज्यामध्ये इंडियाला आणि त्या त्या राज्याला तोडण्यामध्ये फार पुढे आहे। उदाहरण वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्ही जी परिस्थिती पाहिली त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळेल
तिला इंडियाला एक संघ ठेवण्याचं कुठलंही काम वेस्ट बंगालमध्ये तुम्हाला दिसत नाहीये। तशीच परिस्थिती बिहारमध्ये, तशीच परिस्थिती त्या त्या राज्यामध्ये आहे। उद्धव ठाकरेंनी आता सगळ्यांना मुंबईत एक बैठक घेण्याचं आयोजन केलेलं आणि त्यांचं सगळी जबाबदारी जी आहे ती उद्धव ठाकरे घेणार। उद्धव ठाकरेंनी ज्या उद्धव ठाकरेच्या कुटुंबियांनी मुंबईला विकण्याचं काम केलं, आज मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा खरा मालक कोण, तर ते म्हणजे उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी। आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची काय ताकद राहिली आहे ती येणाऱ्या बीएमसी मध्ये कळेल। आणि जोपर्यंत एनडीए, जोपर्यंत त्यांच्या ह्या तुकडे तुकडे गँगची बैठक मुंबईमध्ये होईल, तोपर्यंत उद्धवजींचा मुलगा जेलच्या बाहेर राहणार आहे का, हा प्रमुख प्रश्न आहे। म्हणून उद्धवजींनी मुंबईमध्ये घेण्याचा धाडस करू नये, कारण का तोपर्यंत त्यांच्याकडे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया ह्या फार टोकापर्यंत पोहोचल्या असतील। म्हणून कदाचित स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे जेलच्या बाहेर पण नसेल। राज्यात महिला अत्याचार वाढलाय, देशात तिसऱ्या क्रमांकावर राज्य आलेलं आहे, या संदर्भात तुम्ही सभागृहात काही मांडणार नाही? आज त्याच्या संदर्भात लक्षवेधीही आहे, लक्षवेधीमध्ये आम्ही आमच्याचे मुद्दे मांडू। पण एवढं तुम्हाला विश्वास देऊ शकतो की आज राज्याचे गृहमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्यातल्या महिला सुरक्षित आहेत। ज्या ज्या कारवाया, ज्या ज्या संरक्षण करण्यासाठी जे जे आदेश द्यायला लागतील, ते सगळे आदेश आमच्या माता भगिनी सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे देवेंद्रजी देतील। सर, कोकणात मुसळधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी नद्यांनी जी आहे ती पूर परिस्थिती आलेली आहे, विरोधक म्हणतात की सरकारचं लक्ष नाही आहे कोकणाकडे। एक लक्षात घ्या, ज्यांना कोकणाचा पाऊसच कळला नाही, ज्यांना कोकणाची मातीच कळली नाही, त्यांनी उगाच कोकणाबद्दल बोलू नये। कोकणामध्ये आज पूर परिस्थिती आहे, असंख्य गावांमध्ये पाणी घुसले हे सत्य आहे, पण त्याचं मूळ कारण हेही आहे की कोकणामध्ये नदीमधला गाळ काढण्याचं फार मोठी मोहीम आमच्या राज्य सरकारने हाती घेतलेली आहे। उदाहरण, माझ्याच मतदारसंघामध्ये खारेपाटण असो किंवा अन्य भागामध्ये काही महिने अगोदरपासून आम्ही गाळ काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये हा ही पूर परिस्थिती येऊ नये म्हणून आमच्या राज्य सरकार गाळ उपसण्याचा किंवा काढण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेणार आहे आणि तेच मूळ कारण पाणी भरण्याचं आहे। जिस ऑपोजिशन के बारे में आप बात कर रहे हैं, वो कल ऑपोजिशन एक संघ तो था क्या, क्योंकि मेरे मालूमात के हिसाब से वो पत्रकार प्रेस कॉन्फ्रेंस में लालू जी और तेजस्वी यादव तब तक निकल चुके थे। मतलब जिस इंडिया की ये बात करते हैं, वो इंडिया को साथ में रखने का भी काम ये लोग सादा पहले मीटिंग में नहीं रख सके, और जिस मुंबई में ये लोग आके मीटिंग रखने की कोशिश करने वाले हैं, और जिस उद्धव जी के नेतृत्व में मुंबई में मीटिंग रखने वाले, मुंबई को लूटने का और मुंबई का सबसे बड़ा लुटेरा कौन होगा, तो उद्धव ठाकरे और उनकी फैमिली है। इसलिए वो अगर मुंबई में उनके साथ बैठ के खाना खाने की तैयारी करते रहेंगे तो मुंबई को लूटने में उनका भी पार्टनरशिप है, ये मैं इंडिया के सारे वो पार्टियों को कहूँ। देखिए, ऐसा है कि हमारा स्पष्ट है कि हम हमारे भारत के सभी नागरिक हैं। मोदी जी के नेतृत्व के नीचे आज भारत आगे बढ़ रहा है, विकास कर रहा है, मगर जिस इंडिया की ये बात कर रहे हैं वो इंडिया को तोड़ने का काम ये सारी पार्टियां कल बैंगलोर में बैठ के कर रहे थे। ये टुकड़े टुकड़े गैंग के सारे सदस्य हैं। आपको आगे से ये सारी पार्टियां दिखती होंगी तो होंगी, मगर उनके असली अलायंस ये पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया है, रजा एकेडमी जैसे लोग हैं, जो आतंकवादी संगठन है, मुस्लिम लीग के लोग हैं, वो भी इनके अलायंस पार्टनर्स है। ये असली, ये सारे मुखौटे हैं, ऐसी चेहरे है, असली सारी ये आतंकवादी संगठनाएं इनको मदद कर रही है। इसलिए इनको अगर सत्ते में लाना है, मतलब इंडिया को तोड़ना है, यही उनकी भाषा है। आपने कहा कि पार्टी में नहीं है, सही है ना? जो अगर इलेक्शन कमीशन के हिसाब से आज शिवसेना पार्टी ये हमारे एकनाथ शिंदे साहब के साथ, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये हमारे अजीत दादा के पास है। मतलब कल जो दो जन उधर राष्ट्रवादी और शिवसेना के नाम पे बैठे थे, उनकी तो खुद की पार्टी भी नहीं है।
जिनकी खुद की पार्टी नहीं है, कुछ तो पार्टियों के एक भी सांसद नहीं है, वैसी पार्टियां आके मोदी जी को हराने की बात कर रही होंगी तो ये हारा हुआ मैच खेलने की कोशिश कर रही है।